अंबडमध्ये झालेल्या ओबीसी सभेतून ओबीसी नेत्यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा आक्रमक विधानं केलेली आहेत. त्या बाबतीमध्ये गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मी भुजबळांचं भाषण ऐकलं नाही किंवा इतरांची भाषणं ऐकली नाहीत अशी आपली प्रतिक्रिया दिली. परंतु त्यावरती राजे संभाजीराजे यांनी मात्र सरकारला अशी मागणी केली आहे की सत्तेमध्ये असणारे भुजबळ जे मंत्री आहेत त्यांनी अशा पद्धतीनं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे याला ही सरकारची बाजू होती का, आणि तशी नसेल तर भुजबळ यांना मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर आंबेडकर यांनीसुद्धा याबाबतीमध्ये चिंता व्यक्त केली आहे आणि सत्तेतील लोकांनी अशा पद्धतीनं भाषा वापरणं योग्य नाही असं मत मांडलेलं आहे. प्रथम आपण ओबीसी नेत्यांनी काय वक्तव्य केली ती शॉर्टमध्ये ऐकण्याचा प्रयत्न करू. समाज हा कोयत्या घेऊन उभाय, आमच्या हातामध्ये कोयतय कोयतय जळांगे याजराक, आमच्या जवळ 1 किलोमीटरवरच आम्ही आहोत तुझ्या. याद राख, तू माझ्या शेपटीवर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस तर हा महाराष्ट्र पेटून उठेल. जरांगेच्या आंदोलनानंतर सरकारनं कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला, परंतु सरकारमधील भुजबळांनी याला विरोध केला आणि जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक चकमक चालू झाली. परंतु वैयक्तिक लेवलला असलेली ही शाब्दिक चकमक कालपासून मराठा विरुद्ध ओबीसी यामध्ये ती रूपांतरित झालेली दिसते. पाटलं देशमुख आहेत ना, यांचा काय संबंध आहे? काय रे महाराष्ट्र तुमच्या सात बाऱ्यावर लिहून दिला काय रे? अहो आमदार सोडा, यांचा सरपंच पण होणार नाही. मेसेज करता साहेब, आमचा बोर्ड फाडला आणि तुमचे हात कुठे गेले? हे काम जातीवंत वा जातीवंताच आहे, हे बागाबळ्याचं काम नव्हे. जसे आज तसं उत्तर द्यावं लागेल. भुजबळ साहेब घाबरायचं काम नाही. वंदारा समाज हा कोयत्या घेऊन उभाय, आमच्या हातामध्ये कोयतय कोयतय राख, आमच्या जवळ 1 किलोमीटरवरच आम्ही आहोत तुझ्या. सरकारमध्ये सामील असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक ठिकाणी आपली मतं मांडण्यापेक्षा मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये त्यांनी आपले मुद्दे मांडावेत असं मुनगंटीवार यांचं म्हणणं आहे. तुझ्या सारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. काय रे महाराष्ट्र तुमच्या सात बाऱ्यावर लिहून दिला काय रे? हे आरक्षण म्हणजे काय आहे हे तर समजून घे. अरे याच्या कुठे मागे लागले, या झाडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला तुझा? हा आणि न्यायमूर्ती त्यानं म्हणतात सर सर याला. अरे हा पाचवी शिकला का रे? माहिती नाही त्याला न्यायमूर्ती. काय रे त्या तुझं खातो का रे? लढने वाले के कदम मे जहा होता है. कसा निवडून येतो तो बघतो, एवढ्यात कसा निवडून येतो तो बघ. काय बघतो तू? मेसेज करता साहेब, आमचा बोर्ड फाडला आणि तुमचे हात कुठे गेले? जसे आज तसं उत्तर द्यावं लागलं की मला वाटतं की असे विषय सार्वजनिक स्वरूपात मांडण्याच्या ऐवजी आपली मतं मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली पाहिजे. अन्यथा मग मंत्रिमंडळाच्या बैठकी या आपल्या ज्या पत्रकारांच्या समोर कॅमेरे जाऊन घेण्याची आवश्यकता पडेल. सरकारमधील एक मंत्री अशा पद्धतीनं जाते ते निर्माण करणारे वक्तव्य करत असेल तर ही बाब गंभीर आहे आणि यांची सरकारमधून हकालपट्टी करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी राजे संभाजीराजे यांनी केली. मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जेवढं त्यांना शक्य होतं त्यांनी केलं आणि जाती जातीमध्ये दोन समाजामध्ये ज्या शिवाजी महाराजांनी घडवलेला समाज आहे, ज्या राजेश शाहू महाराजांनी घडवलेल्या समाजामध्ये समतोल बिघडण्याचं, जाती विषमता वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून मी आज ती ट्विट केली की सरकार ह्याला सामील आहे का, आणि सामील नसलं तर त्यांची हकलपट्टी व्हावी असं मी त्यांना सरकारला आवाहन केलं. मुनगंटीवार यांनी अजित पवार राष्ट्रवादी गटाचे असणारे छगन भुजबळ यांना मंत्री या नात्यानं सार्वजनिक ठिकाणी मतं मांडू नये असा सल्ला दिला असला तरी त्यांच्याच पक्षाचे पडळकर यांच्या बाबतीमध्ये त्यांनी उशब्दसुद्धा काढलेला नाही. त्यामुळे ह्या अनेक नेत्यांनी जी काही गरळ ओकली एका विशिष्ट समाजाबद्दल ती चिंताजनक आहे, कारण इतक्या भडकाऊपणे जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे वक्तव्य होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पेटू शकतो, प्रसंगी जाती दंगलीसुद्धा घडू शकतात आणि त्याला कारणीभूत हेच लोक
ठरतील आणि त्यांच्यावरती पायबंद घालावं, त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावं असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. तर आंबेडकर यांनी या बाबतीमध्ये आपलं काय मत मांडलं आहे आपण ते सुद्धा ऐकू. असं म्हणणं असेल की राजकारणामधलं चॅलेंज कशासाठी, आपण काही एकमेकांचे बहिणी नाही आहोत, या मातीमध्येच आपण जगलेलो आहोत, या मातीमध्येच राहणार, एकत्र राहणार आहोत. तेव्हा प्रत्येक प्रश्न हा माझं म्हणणं असं आहे की घटनेच्या चौकटीमध्ये राहून तो काढता येतो की न काढता येतो हा त्याच्यातला भाग आहे. आमच्या पक्षाचं ओपिनियन असं आहे आणि लीगल टीमचं ओपिनियन असं आहे की घटनेच्या चौकटीमध्ये कोणाचंही आरक्षण न काढून घेता मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी देता येईल. मी या प्रश्नावरती जे म्हणालो होतो की कुणीही अभ्यास करत नाही आणि बोलतं आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, तेव्हा कॉमेंट करणं यावेळेस योग्य आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. ज्यावेळेस योग्य वेळ असेल त्यावेळेस मी ह्या प्रश्नाची व्याप्ती काय आहे आणि कशा रीतीने सोडवता येईल त्याचे दोन्ही गोष्टी मी मांडतो. ओबीसीने घेतलेल्या सभेमधून त्यांनी ओबीसीची बाजूस खंबीरपणे मांडणं अपेक्षित होतं. त्यांचं संरक्षण कसं होईल, त्यांच्या जागा कशा आबाधित राहतील हे मांडणं स्वाभाविक होतं आणि ते योग्य पण होतं. प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे. परंतु एक कार्यक्रम घेऊन एका विशिष्ट व्यक्तीच्या विरोधामध्ये बहुतांशी त्या लोकांचा रोग सगळ्या जरांगेवरती होता आणि त्यानिमित्ताने परत त्यांनी मराठा समाजालासुद्धा त्याच्या विरोधामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे हे जे काही सभेच्या माध्यमातून झालं ते योग्य आहे का या बाबतीमध्ये आपणाला काय वाटतं, एक महाराष्ट्रीयन नागरिक म्हणून ती मतं निश्चितपणे आपल्या कमेंटला कळवा. आपली प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर इतरांना शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य माहिती वेळेमध्ये पोहोचेल. जय महाराष्ट्र.